मोशन नेमकं काय असतं बघा कसं आहे दोन प्रकारचे मोशन आहेत बेसिक मध्ये आपण एक लिनियर मोशन ओळखतो एक अँग्युलर ओळखतो आता या अँग्युलर मध्ये दोन प्रकार एक सर्क्युलर आणि दुसरा रोटेशनल पण नेमकं रोटेशनल आणि सर्क्युलर हे एक सारखं आहे का तर नाही बघा मराठी भाषा बोलायला खूप सुंदर आहे ऐकायला पण सुंदर आहे आणि समजून घेण्यात पण खूप छान भाषा आहे जसं की उदाहरणार्थ आपण मराठीत असं म्हणू की गोल फिरणे वस्तू एखादी जसं पंखा गोल फिरते पृथ्वी गोल फिरते हा गोल शब्द म्हणजे सर्व काही आलं परंतु यात गोंधळ कसा होतो माहितीये का गोल या शब्दाचे दोन अर्थ म्हणजे जर विचार केला आपण ज्या चॅप्टरच्या बद्दल स्टडी करतोय सध्या ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स आणि याच्यामध्ये आपण 50% चॅप्टर हा कव्हर केलेला ऑलरेडी आणि इथून पुढे आपण जातोय ऍक्सिस ऑफ रोटेशन किंवा रोटेशन मोशन हे काय असतं आता हे सर्व आपल्याला पाहायचं आहे इथून पुढे सर्वात पहिला पॉइंट आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असतं आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजेच या बेसिक डेफिनेशन सुरू झाल्या असं समजावं की या चॅप्टरच्या परंतु तत्पूर्वी नेमका फरक कसा सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोन विषयांमध्ये त्याच्यावरती एक माहिती देतो बघा कसं असते की आपण मंदिर मध्ये गेलो आणि मंदिर मध्ये गोल प्रदक्षिणा मारली तर ते उदाहरण आहे सर्क्युलर मोशनचं म्हणजे काय ना एका ऑब्जेक्टच्या भोवती आपण गोल फिरतो ते सर्क्युलर मोशन आहे यामध्ये अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन सॅटेलाइट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस असे अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो की ज्यामध्ये कुठली तरी एक वस्तू कुठल्या तरी दुसऱ्या वस्तूच्या भोवती गोल फिरत असेल त्याला म्हणत असतात सर्क्युलर मोशन आणि रोटेशन म्हटलं की आपण आपल्या ऍक्सिसच्या भोवती जागेवर गोल फिरतो जस्ट लाईक असं याला रोटेशन म्हणावं लागेल फॅन सर्क्युलर करतो नाही रोटेट करतो फॅन रोटेशनल मोशन करते परंतु सर्क्युलर मोशन कोण करते मग फॅनच्या जर एका ब्लेडला आपण असं समजा ब्लॅक कलरचा ब्लेड असेल फॅनचे आणि त्याला जर व्हाईट कलरचा पेंट मारला तर तो नाही का तो व्हाईट कलरचा पेंट असा गोलगोल गोलगोल जाताना दिसेल आपल्याला म्हणजे तो जो व्हाईट कलरचा पेंट आहे तो जर पार्टिकल असला त्या ब्लेडवर तर तो ज्या मोशन मध्ये आला ना तो सर्क्युलर आहे का लक्षात सर्क्युलर त्याला म्हणावं लागेल कारण तो एका पॉइंट पासून एका विशिष्ट अंतरावरती एका सर्कमफरन्स ऑफ सर्कल वरती फिरून राहिला आणि रोटेशनल मोशन म्हटल्यानंतर जी वस्तू जे एखादा निर्जीव असेल सजीव असेल ते जर समजा स्वतःच्या एका पर्टिक्युलर ऍक्सिस भोवती फिरेल म्हणजे माझ्या शरीरातून जर एक ऍक्सिस असं आरपार जात असेल असं मी थोड्या वेळासाठी इमॅजिन करतो तर मला असं फिरावं लागेल आणि जर मी असं फिरतो तर मग हे रोटेशन आहे हे सर्क्युलर नाही येणार आय होप की हे तुमच्या लक्षात आलं असेल हा फरक नेमका काय सर्क्युलर रोटेशन रोटेशन मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ऍक्सिस ऍक्सिस कशाला म्हणतात एखादी बॉडी आहे आता या बॉडीला मी कसं शेप काढलं काही अडचण नाही आणि या बॉडीच्या आरपार असा ऍक्सिस चालला असेल असं आपण इमॅजिन करायचं काय ते या बॉडीच्या आरपार एक ऍक्सिस चालला मग हा जो ऍक्सिस झाला या ऍक्सिस बद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये काय आहे हा या बॉडीच्या आरपार चालला आणि ही पूर्णची पूर्ण बॉडी याच्या भोवती अशी गोल फिरते रोटेट होते याला रोटेशन असं म्हणतात मग आता बघा कसं असते रोटेशनल कॉन्सेप्ट शिकतोय आपण त्यासाठी लागणाऱ्या काही डेफिनेशनचा आपण या ठिकाणी स्टडी करून राहिलो अभ्यास करतोय त्यातली पहिली डेफिनेशन ती बेसिक डेफिनेशन आहे एकदम सुरुवातीला जे आपल्याला माहित पाहिजे ते म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशनल मोशन ऍक्सिस कशाला म्हणतात या लाईनला ऍक्सिस म्हणायचं ही लाईन म्हणजे मला डेफिनेशन आता मी नोट्स वगैरे रेडी करून ठेवलाय तुम्हाला मी देतोच त्या जे काही असेल ते तर लिंक वरती नोट्स तुम्हाला मिळून जातील ऍक्सिस ऑफ रोटेशनल मोशन डेफिनेशन काय असतं इट इज द लाईन अबाउट विच ऑल द पार्टिकल ऑफ द बॉडी मूव्ह इन अ सर्क्युलर मोशन ही लाईन आहे ही लाईन या पॉइंट मधून चालली त्या पॉइंटचं नाव ओ असणार आणि या ठिकाणापासून भरपूर सारे पार्टिकल तुम्ही या अंतरावर दाखवा अलग अलग अंतरावर दाखवा डझंट मॅटर कुठेही तुम्ही कशी अंतर घेऊ शकता आणि सर्व पार्टिकल हे सुद्धा सर्क्युलर मोशन मध्ये लागतील का तर ती बॉडी मुळात रोटेशनल मोशन करत आहे यामुळे हे पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये येतात अर्थात या पार्टिकलचे अलग अलग मास असतील M1 M2 M3 एक्सेट्रा R1 R2 R3 एक्सेट्रा आपण असं इमॅजिन करूया खूप सारे पार्टिकल्स आहेत खूप सारे मास आहेत त्यांचे अलग अलग अंतर असतील डिस्टन्स असतील सो टार्गेट बेसिक आपला जो पहिला ऍक्सिस ऑफ रोटेशनल मोशन ही ती लाईन ज्या लाईनच्या भोवती ही बॉडी गोल फिरताना यातले मात्र पार्टिकल जे असतात पार्टिकल अति सूक्ष्म असते ते पार्टिकल सर्क्युलर मोशन तयार करते म्हणजे हा पार्टिकल असा गोल फिरेल तर हा सर्क्युलर मोशन तयार होईल काहीच नाही सायकल घ्या
स्टँडवर लावा, मागचं टायर जे आहे त्याला फिरवा, त्याचा हवा मारायचं जे नॉब असतं ना, ते पिन असतं ना, त्याला बघा, त्या वॉल पिनची गोष्ट कशी आहे, तो इमॅजिन करा एक पार्टिकल आहे आणि तो असा गोल गोल गोलगोल फिरतो, तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे. पण पूर्ण टायरचा विषय जर आला तर पूर्ण टायर हे सर्क्युलर मध्ये नाहीये, हे रोटेशनल मोशन मध्ये आहे. यातला फरक लक्षात घेऊन घ्या. रोटेशनल मोशन नेमकं काय असतं? मोशन ऑफ अ बॉडी अबाउट ऍक्सिस, अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू बॉडी इटसेल्फ. म्हणजे एक ऍक्सिस जो बॉडीच्या आतमधून स्वतःमधून पास होऊन राहिला असेल तर त्याच्यासाठी आपण असं म्हणू की तो रोटेशनल मोशन आहे. की जो ऍक्सिस शरीराच्या आरपार जात असला ना तर त्याच्या भोवती जर बॉडी फिरून राहिली असेल तर त्या बॉडीचं जे मोशन आहे ते रोटेशनल मोशन आहे. त्यानंतर असतं मास मुवमेंट. मास मुवमेंट काय असतं? तर मास मुवमेंटचा अर्थ एक फिजिकल क्वांटिटी आहे ज्यामध्ये आपण असं म्हणू की इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ पार्टिकल अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. जसं की उदाहरणार्थ M1, R1 हे झालं मास मुवमेंट, हे क्वांटिटी, प्लस M2, R2, प्लस M3, R3 असे भरपूर सारे अलग अलग पार्टिकल त्यांचे रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल यांना काय करायचं, मल्टिप्लाय करून ऍड करत जायचं, एक एक युनिटला ऍड करत चला, याला काय म्हणायचं असते, याला म्हणत असतात मास मुवमेंट. एक फिजिकल क्वांटिटी आहे, याबद्दल माहिती घेणं गरजेची होती आपल्याला. ह्या बेसिक तीन डेफिनेशन माहित पाहिजेत. ऍक्सिस ऑफ रोटेशन काय असतं? ते एक लाईन जे बॉडीच्या आतपार जात आहे ज्याच्या भोवती पार्टिकल सर्क्युलर मोशन करतात. रोटेशनल मोशन काय असते? तर बॉडी ज्या वेळेस एका ऍक्सिसच्या भोवती गोल फिरते तो ऍक्सिस त्या बॉडीतून इटसेल्फ म्हणजे स्वतः भोवती त्या बॉडीमधून आरपार निघालेला ऍक्सिस असावा तर त्याला रोटेशनल मोशन म्हणू आपण. आणि त्याच्या भोवती ती बॉडी फिरून राहिली असेल. मास मुवमेंट काय आहे? तर प्रत्येक पार्टिकलचं मास त्याच्या डिस्टन्सच्या सोबत मल्टिप्लाय करत चालायचं, त्याला मास मुवमेंट म्हणतात. आता महत्वाचा आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट सुरू होते तो म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतं, कशाला म्हणतात ते पाहूया. मुवमेंट ऑफ इनर्शिया एक फिजिकल क्वांटिटीचं नाव आहे, याला युनिट आहे, याला डायमेन्शन आहे, याचं स्वतःच अस्तित्व आहे. जसं आपण मागच्या एका चॅप्टरला लिनियर ऍक्सेलरेशन म्हटलं होतं, त्याला तुम्ही एक फिजिकल क्वांटिटी अशी ओळख देणं तुम्हाला शक्य नाही. का तर मग तुम्ही फिजिकल क्वांटिटी म्हटले तर तुम्ही त्याला युनिट द्यावं लागेल, तुम्हाला त्याला डायमेन्शन सांगावं लागेल, हे शक्य नसतं लिनियर ऍक्सेलरेशनच्या बाबतीत. परंतु मुवमेंट ऑफ इनर्शिया अशी क्वांटिटी आहे ज्याला युनिटही आहे, ज्याला डायमेन्शन सुद्धा आहे आणि याची स्वतःची डेफिनेशन सुद्धा आहे. बघूया मग आपण तेच आपली जी आधीची डेफिनेशन आहे त्या हिशोबाने एक डायग्राम कशी काढली. सांगतोय की हे पार्टिकल असे गोल फिरून राहिले, हे पूर्ण ऑब्जेक्ट असा गोल फिरतोय आणि हा ऍक्सिस आहे जो आर पार चाललाय या बॉडीचा. म्हणजे बॉडी आहे ज्याचा शेप साईज डिफाईन नाही आहे, हे बॉडी कशीही असू शकते. या बॉडीच्या आरपार जर समजा ऍक्सिस जात असेल आणि पूर्ण बॉडी जर रोटेट होऊन आली असेल तर मात्र जे पार्टिकल असतात ना, जसं की M1, M2, M3, MN आणि अंतर असेल R1, R2, R3, RN, हे निश्चित आहे की हे सर्व पार्टिकल यांचे अलग अलग मास आहेत. हे पण निश्चित आहे की त्यांचे अलग अलग अंतर सुद्धा असतील, वेगवेगळ्या अंतरावरती ते पार्टिकल असतील. मग आपण काय करूया, मोमेंट ऑफ इनर्शिया ही कन्सेप्ट समजण्यासाठी आय इज इक्वल टू, याचा एक पहिले फॉर्म्युला समजून सांगतोय. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा लिहितात? M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर, M3 R3 स्क्वेअर अप टू द MN RN स्क्वेअर. आता हा जो फॉर्म्युला मी लिहिलाय या फॉर्म्युल्याला इंग्लिश अनुवाद करून आपण जर लिहिलं तर तेच त्याची डेफिनेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी. आता प्रश्न अजून एक निर्माण होते, रिजिड बॉडी म्हणजे काय? अशी बॉडी ज्या बॉडीवर कुठल्याही प्रकारच्या फोर्समुळे त्या बॉडीचं अस्तित्व, तिचं डायमेन्शन, तिचा शेप, साईज, व्हॉल्यूम काहीच बदलत नाही, ज्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज येत नाही. का तर तुम्ही अप्लाय केला बाहेरून एखादा फोर्स तर त्या बॉडीला म्हणतात रिजिड बॉडी, जे बॉडी स्वतःचं डायमेन्शन बदलणार नाही. अंडरस्टँड? मग आता अशा बॉडीवरती आपण डेफिनेशन या मोमेंट ऑफ इनर्शियाची कशी जोडणार आहोत ते लक्षात घ्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज इक्वल टू द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. लक्षात घ्या, सम ऑफ म्हणजे इथं बघा मी ऍडिशन ऍडिशन खेळलो, आपण ऍडिशन ऍडिशन करत जायचं, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ यांची प्रोडक्ट व्हॅल्यू करत चाललोय, प्रोडक्ट ऑफ
मास ऑफ ईच पार्टिकल हे बघा m1 m2 m3 mn एंड स्क्वेअर ऑफ इट्स रिस्पेक्टिव डिस्टन्स r1 स्क्वेअर r2 स्क्वेअर r3 स्क्वेअर अप टू rn स्क्वेअर from the axis of rotation. This distance from the axis of rotation. Look here, R1 ithun itparanta, R2 ithun itparanta, R3, R4, R5, R6, up to Rn. Chalo dya, kiti asu shakta. My explanation apun hech deu. Consider a rigid body rotating about an axis of rotation. Let the body consist of n number of particles having masses m1, m2, m3, dash dash karat, mn. Separate by the distance R1, R2, R3, dash dash karat, Rn. ठीक है? त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिण्याची पद्धती हा फॉर्म्युला लिहिण्याची मेथड आहे. याला तुम्ही असे लिहू शकता समेशन आय इक्वल टू 1 to n व्हेअर एम आय आर आय स्क्वेअर. शॉर्टकट मध्ये फॉर्म्युला असाही लिहिला जाऊ शकतो. आय ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत बेस मध्ये एम आय आर आय स्क्वेअर. त्यानंतर अजून एक गोष्ट यामध्ये शिकण्यासारखी अशी, याचा जर युनिट विचारलं तर तुम्हाला इतकं नॉलेज असायलाच पाहिजे, कारण तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात. 11वी मध्ये मेजरमेंट हा चॅप्टर चांगला झालेला असेल असं मला वाटतं तुम्हाला, की तुम्ही लोकांनी केला असेल असं मला अपेक्षित आहे. केला नसेल तर मग तुम्ही तो आता करा. आता मास म्हटल्यानंतर केजी मध्ये लिहितात आणि डिस्टन्स स्क्वेअर म्हटल्यावर मीटर मध्ये स्क्वेअर करावा लागेल, ही गोष्ट जर तुम्हाला समजत नसेल तर अवघड आहे. आता याला एक्सप्लेन नाही करता येणार काही, हे जसं आहे तसं सांगावंच लागेल. सीजीएसची गोष्ट करूया. सीजीएस युनिट, याला युनिट लागणार ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. सो आजच्या लेक्चर मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला शिकायला मिळालं मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतं. मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय, तर बाळा मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे फक्त आणि फक्त एवढं की एखादी बॉडी जर रोटेट होत असली तर त्यातले पार्टिकल हे सर्क्युलर मोशन मध्ये असतात. मग त्यांचे प्रत्येकाचे मास हे वेगवेगळे असतात, त्यांचं अंतर हे वेगवेगळं असतं. मग डेफिनेशन कशी लिहायची, प्रत्येक पार्टिकलचा मास घ्यायचा, त्याच्या डिस्टन्सच्या जे काही व्हॅल्यू असेल डिस्टन्सची त्याचा स्क्वेअर करून त्या मासच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचा, एक एक युनिट असं तयार करायचं. m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, m3 r2 स्क्वेअर, mn rn स्क्वेअर, आणि या सर्वांना एकत्रित करायचं म्हणजे ऍड करायचं. जर तुम्ही असं केलं तर जे फिजिकल टर्म तयार होऊन राहिली किंवा एक फिजिकल क्वांटिटी निर्माण होते आपण असं म्हणू, त्याला म्हणतात मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि या मुवमेंट ऑफ इनर्शियाला एक वेगळा युनिट आहे केजी मीटर स्क्वेअर. डायमेन्शन लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता l2 m1 t0. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न निर्माण होत असते फिजिक्स मध्ये, तुम्ही एनसीईआरटीचा अभ्यास करा, महाराष्ट्र बोर्ड करा, कशा तुम्ही स्टडी करा, काय प्रकार काय कशासाठी आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही म्हणताय बरं ठीक आहे, पण गरज काय, हे डेफिनेशन नवीन कशासाठी, हा सगळा खेळ नवीन कशासाठी. आपल्याकडे तर रेडियस होतं, मास होतं, या सगळ्या भांडवे होत्या, कशाला मग हे डोक्याला ताप करून घेतला. हे इन्व्हेन्शन काय आहे नेमकं, काय म्हणायचं काय आहे. या वैज्ञानिक लोकांनी ज्यांनी हे डिराईव्ह केलं असेल किंवा ज्यांनी याला नाव ठेवलं असेल काहीतरी तर कारण असेल. आता ते कारण काय बघा कसं असतं, मी एक उदाहरण देतो. सायकल रेसिंग मध्ये पायडल वारा लागतात, तर मागचे जे टायर असतात ना सायकलचे ते जोडे पतले म्हणजे वेट न छोटे कमी, तेवढं त्यांचं वजन कमी, हलके ते सायकलचे टायर. आणि मग ते जेवढे हलके की नाही तर तेवढी ते सायकल सुद्धा हलकी, आणि मग ते एकदम स्पीड मध्ये चालवणं त्याच्यासाठी एकदम सहज झालं. परंतु जर आपण जाडे टायर घेतले तर काय होईल, रिंगचं वेट वाढेल, टायरचं पूर्ण वेट वाढेल. आणि जर टायरचं वेट वाढलं मात्र मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला अडचण काय जाईल, ती सायकल भारी जाईल. का तर ते जड आहे, वजनानं भारी आहे. ह्या दोन गोष्टी म्हणजे हे दोन उदाहरणं जे मी सांगितले, हलकं टायर आणि भारी टायर, यामध्ये आपली भाषा जी आहे समजायची किंवा आपण जे अंडरस्टँड केलं पाहून ते तुम्ही इतकंच म्हणसान की ही सायकल भारी आहे का इज जाड टायर आहे, ही सायकल हलकी आहे का तर इज पतलं टायर आहे. मुळात त्याचं मासचं मॅटर करते की मास एका टायरचं जास्त आहे एका टायरचं कमी आहे. म्हणजे बघा कसं असते की ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर बनवलं कशासाठी आहे, ट्रॅक्टर शेतात चालण्यासाठी बनवलं आहे, ट्रॅक्टरला स्पीड देण्याची गरज काहीच नव्हती, बरोबर आहे, राईट. मग आता ट्रॅक्टरचे मागचे चाकं बघा किती जाडे आहेत, ट्रॅक्टर असेल बुलडोजर असेल, एवढं हेवी वेट कशासाठी, एवढं हेवी मास कशासाठी, काहीतरी पर्पज आहे त्याच्या मागे. अर्थात ट्रॅक्टरचं मुंडकं जे असतं जेवढं तुम्ही इंजिन पाहता ते जेवढं वेटेड आहे त्याचं सर्व वजन कोणावरती आहे, मागच्या टायरवरतीच आहे, बरं ते जाऊ द्या. परंतु ते जे टायर असतात ते एवढे हेवी, एवढे मोठे, एवढे वेटेड बनले
येणं नेमकं काय नवीन काय घडलं त्याच्यात, तर कुठंतरी आपला जो कॉन्सेप्ट आहे त्याच्याशी आपण आता जवळजवळ पोहोचतो, ज्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणतात. की मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एक प्रकारचं बॉडीचं मास जे असेल, त्यानंतर त्याचे म्हणजे अर्थात मास म्हणजे बॉडीचे अलग अलग पार्टिकलचे मासेस, त्याचे अलग अलग डिस्टन्सचे स्क्वेअर, येणं घडते घटक एक फिजिकल क्वांटिटी, त्याला म्हणत असतात मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग आपण हे समजून घ्या की जसं एक अजून उदाहरण देतो मी तुम्हाला, तुम्ही लोकांनी उसाचा रस काढणारी मशिनरी पाहिली असेल. अनफॉर्च्युनेटली यावर्षी लॉकडाऊन आहे, एक व्हिडिओ पाहिला होता, उसाचा रसही नाही आंब्याचा रसही नाही यावर्षी, लॉकडाऊनच आपल्याकडे असू द्या. तर उसाचा रस जेव्हा काढतो आपण तर त्या मशिनरीकडे थोडस लक्षात घ्या की काय घडतं. मोटर आहे, मोटरची स्पीड पा किती आहे, त्याचं आरपीएम नोटीस करा, मोटर स्पीडमध्ये आहे, परंतु तो ज्या ठिकाणी ते जे चेंबर आहे ज्या ठिकाणी तो तुम्ही पाहिलं असेल की ऊस लावून आला त्या साईडनं ऊस बाहेर निघतो, मग पुन्हा काढतो तो पुन्हा लावतो, ते चेंबर बघा किती स्लो फिरते. मग एवढं मोठं त्याचं जे स्पीड होती, अँग्युलर व्हेलॉसिटी होती त्या मोटरची, ती एवढी हाय होती आणि एवढी लो कशी काय झाली, असं काय झालं तिथं? तर उत्तर असं आहे त्याचं की त्या मोटरची जी पुल्ली होती समोरची छोटीशी खिराडी पहा तुम्ही त्याला, तिथून पासून तो जो बेल्ट आहे तो असा पूर्ण मोठा असा साईडला येऊन गेला, म्हणजे असा काहीतरी शेप तुम्हाला पाहायला मिळेल. मी इथं दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा टाईपमध्ये, म्हणजे इथं काहीतरी मोठा शेप असेल इथं छोटा शेप असेल. आता माझी ड्रॉइंग फोकस नका करू, महत्व कशाला ते सांगतो. म्हणजे सायकलचं समोरचं एक्सल जे पायडल मार्क होते मोठी डिस्क आहे आणि जे मागच्या साईडनं टायर जोडायला ते छोटी आहे, आणि असंच आहे म्हणून हे सगळं सोपं आहे. याला उलट करून बघ, मागची जी छोटी डिस्क आहे ते पुढे आण आणि पुढची मोठी डिस्क ते मागच्या चाकाला लाव आणि मार पायडल. आता काय माहितीये, ते सायकल भारी होऊन जाईल. हो सायकल भारी होईल, ती सायकल हलकी नाही होणार. आपला समज असतो तो, आपल्याला विचार पडतात एक्सपेरिमेंट करून पाहायचं काहीतरी नवीन करायचं, पण प्रॅक्टिकली विचार कर हे काय काय घडू शकतं याच्यात. असू दे, मुद्द्याचं बोलूया, मास मुवमेंट आणि त्यामुळे निर्माण होते मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता प्रश्न आहे की याचं महत्व काय होतं, कशासाठी बनवलं गेलं. मग जेव्हा असा प्रश्न विचारतात व्हॉट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया, तर बाळा फिजिकल सिग्निफिकन्सचा अर्थच हा आहे मराठीमध्ये, भौतिक दृष्टिकोनाने याचं महत्व सांगा. बर, मग आता याचं महत्व सांगूया. फिजिकल सिग्निफिकन्स काय असतं मुवमेंट ऑफ इनर्शिया याचं लक्षात घ्या. फिजिकल सिग्निफिकन्सचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन यांच्यामध्ये डिफरन्स तयार करावा लागेल. बघूया, लिनियर मोशन वर्सेस रोटेशनल मोशन. ओके, सो आपल्याला लक्षात येईल की जे लिनियर मोशन असतं त्यामध्ये काही बेसिक फॉर्म्युले लिहितो मी, जसं की सगळ्यात पहिले हाफ कायनेटिक एनर्जीचा हाफ एमव्ही स्क्वेअर, त्यानंतर सेकंड फॉर्म्युला एफ इक्वल टू एम ए, आणि तिसरा फॉर्म्युला लिहून देतो पी इक्वल टू एमव्ही. जनरल फिजिकल क्वांटिटीजच्या बद्दलचे काही जनरल फॉर्म्युले, कायनेटिक एनर्जी सर्वांना माहिती आहे काय असते, फोर्स माहिती आहे काय असतं, आणि मोमेंटम ही तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही अकरावी केलेली असाल पाहिजे. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ एमव्ही स्क्वेअर, त्यामध्ये एमचा अर्थ काय, एमचा अर्थ म्हणजे मास, आणि व्हीचा अर्थ अर्थातच व्हिलॉसिटी. पुन्हा एफ इक्वल टू एम ए, एम म्हणजे पुन्हा मास, ए म्हणजे काय अर्थातच एक्सेलरेशन, पी इक्वल टू एमव्ही मध्ये पुन्हा एम म्हणजे मास आणि व्ही म्हणजे व्हिलॉसिटी. हे आपल्या सर्वांना बेसिक बेसिक गोष्टी ठाऊक आहेत आणि म्हणून आपण इथं या स्टेजवर आहोत. आता बारावीच्या अशा विद्यार्थ्यांना ज्यांना ह्या गोष्टी माहिती नाही, त्यांनी सर्वात पहिले लॉकडाऊन आहे वेळच वेळ आहे, सर्वात आधी अकरावीचा अभ्यास सुरू करा, कारण अजूनही वेळ गेली नाही, तुमच्याकडे वेळ आहे. जोपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे आपल्याला माहिती आहे की किती दिवस असो अभ्यास आपल्याला करण्याचा आहे, तर अभ्यास करायचं ना, चांगला टाइमपास येतो त्यामध्ये. आता बघ, रोटेशनल मोशन मध्ये हेच तीन फॉर्म्युले कसे लिहायचे, फर्स्ट सेकंड थर्ड. फर्स्ट फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा रोटेशनचा आहे हाफ आय ओमेगा स्क्वेअर, फोर्स इक्वल टू एम ए दिसतोय, तसा रोटेशनचा फॉर्म्युला असणार टॉर्क इक्वल टू आय अल्फा, आणि शेवटी पी इक्वल टू एमव्ही दिसत, तसा एल इक्वल टू आय ओमेगा असणार. बघा कशी गोष्ट आहे, आय म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी, आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी ऑफ बॉडी. पुन्हा आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया एम आय ऑफ बॉडी, आणि अल्फा म्हणजे अँग्युलर
एक्सेलरेशन पुन्हा एल इक्वल टू आय ओमेगा मध्ये आय मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा आपण यांचं कंपॅरिझन करतो कोणाचं या दोघांचं या दोघांचं या दोघांचं तर आपल्याला काय शिकायला मिळतं विचार करा याच्यात जो एम दिसून आला ती जागा या ठिकाणी आय ना एक्वायर्ड केलेली आहे ज्या ठिकाणी लिनियर मोशन मध्ये मास काम करते त्या ठिकाणी रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काम करत आहे जे काम मास आहे ते मोमेंट ऑफ इनर्शिया ने केलं बाकीचे जे पॅरामीटर आहेत लिनियर वेलॉसिटी अँगुलर लिनियर एक्सेलरेशन अँगुलर लिनियर वेलॉसिटी अँगुलर हे जसंच्या तसं यात काहीही बदलाव झालेला मला दिसत नाही आणि निश्चित अर्थातच तुम्हाला इथे दिसणार नाही फक्त फरक कुठे पडला जे कार्य मासने केलेलं आहे एक दोन तीन ठिकाणी ते कार्य मोमेंट ऑफ इनर्शिया करत आहे या तिन्ही ठिकाणी म्हणजे आपल्याला हे समजलं की फिजिकल सिग्निफिकन्स असं आहे की जो रोल आहे मासचा जो रोल आहे मासचा लिनियर मोशन मध्ये तसाच रोल मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे रोटेशनल मोशन मध्ये फक्त फरक असा असतो की मास हा ऍक्सिसवर डिपेंड नाही आहे मात्र मोमेंट ऑफ इनर्शिया हा असा खेळ आहे जो ऍक्सिसवरती डिपेंड असतो मास एक फिजिकल क्वांटिटी आहे युनिट केजी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा फिजिकल क्वांटिटी आहे युनिट आहे केजी मीटर स्क्वेअर पण मोमेंट ऑफ इनर्शिया हे ऍक्सिसवर डिपेंड करतं आणि मास हे ऍक्सिसवरती डिपेंड करत नाही इतकं लक्षात ठेवायचं तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपण बेसिक इंट्रोडक्शन पाहतो रोटेशनल डायनॅमिक्स मधला अर्धा पार्ट सर्क्युलर मोशनचा होता जुन्या सिलेबस अनुसार आणि अर्धा पार्ट रोटेशनल मोशनचा जुन्या सिलेबसच्या अनुसार नवीन सिलेबसमध्ये दोन चॅप्टर एकत्रित करण्यात आले यातला 50% चॅप्टर तुमचा झालाय 50% सुरुवात झाली आहे त्याच्या ह्या बेसिक डेफिनेशन होत्या आणि यावरती जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला निश्चित विचारा जेणेकरून त्याचे उत्तर मी तुम्हाला देऊ शकेल कारण यापुढे ह्या डेफिनेशन झाल्यानंतर आपल्याला जे सिलेबस असतं ते नेमकं काय आहे तर आपल्याला ह्याच्या व्हॅल्यूज आहेत कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे त्यानंतर टॉर्कचा हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आणि अँग्युलर मोमेंटमचा हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आपल्याला असे हे तीन फॉर्म्युले डिराईव्ह करायचं काम आहे याच्यानंतर ठीक आहे धन्यवाद अजून काही असलंच तर मला तुम्ही मेसेज करा माहिती द्या काही क्वेश्चन्स असतील मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करून देईल थँक्यू व्हेरी मच